नमस्कार, दिली आहे ही माझी उरलेली इडली आहे, जी जास्त झालेली होती ती मी फ्रीजमध्ये ठेवून दिली होती रात्रीला, आणि आता ही फेकून न देता यापासून आपण आता नवीन रेसिपी तयार करणार आहोत। त्यासाठी 4 ते 5 इडल्या घेतलेल्या आहे आणि त्या बाउलमधून काढून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। छान असं नरम असं छान इडल्या आहे आणि मिश्रण जर जाडसर केलेलं असेल तर छान बारीक असं आपलं तयार होईल। तुम्ही बघू शकता हाताने सहज कुस्करल्या जात आहे। सर्व ज्या इडल्या आहेत छान अशा हातानेच कुस्करून घ्यायच्या आहे आणि बघू शकता तुम्ही एक एक दाणा असा वेगळा दिसतो आहे। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे छान ड्राय होतात आणि फक्त 5 इडल्या यापासूनच आपण असं चटपटीत असा पदार्थ तयार करणार आहोत। हे बघा छान असा रवा असं मिश्रण तयार झालेलं आहे, व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे, पटकन होईल। आणि आता एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे छोट्या चमचने। आणि तेल छान गरम झाली त्यामध्ये मोहरी टाकायची आहे 1/2 चमचा आणि त्यामध्ये आता थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता थोडंसं तीळ टाकून घ्यायचं आहे 1/2 चमचा आणि तिळाला छान असं तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, आवडीनुसार टाकायचं आहे, 10 ते 12 पानं टाकलं तरी चालेल। आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे, खमंग असं छान झाल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायची हिरवी मिरची, जी बारीक कापलेली आपली हिरवी मिरची असते ती पण टाकली तरी चालेल, किंवा लाल मिरची कट करून टाकली तरी चालेल। आणि मिरचीला छान परतून घ्यायचं आहे, खमंग असा पदार्थ तयार करायचा आहे त्यामुळे छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि आता व्यवस्थित मिरची झाल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडेसे मसाले, साखर 1/2 चमचा, हळद, तिखट, मीठ, धना पावडर आणि आमचूर पावडर, हे सर्व टाकून द्यायचं आहे कढईमध्ये आणि छान असं परतून घ्यायचं आहे खमंग। तुम्ही याच्यात खोबरं किस पण टाकू शकता आणि थोडंसं काळमीठ टाकत आहे। असं छान चटपटीचा स्वाद आला पाहिजे म्हणून आमचूर पावडर आणि काळमीठ आणि साखर वापरलेलं आहे। जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबूचा रस टाकला तरी चालेल। आणि यामध्ये आपण कुस्करून घेतलेली इडली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर याला बस थोडंसं झाकून ठेवायचं आहे, किंवा नाही झाकलं तरी चालेल। मुलांना टिफिनमध्ये दिल्या तर आवडीने खातील। आणि खमंग असा पदार्थ आहे, आमच्याकडे आम्ही इडली उरली की असाच पदार्थ करून खातो। 1 मिनिट झाकण ठेवल्यानंतर बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि इडलीचा फारच वेगळा असा पदार्थ तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता कलर पण एकदम छान झालेला आहे। आता यावर तुम्ही खोबरं किस, थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करू शकता। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। हिरवी कोथिंबीर टाकत आहे आणि थोडंसं सुकं खोबरं किस आहे ते टाकून घेत आहे। खूप असा सुंदर पदार्थ तयार झालेला आहे। तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।